त्यांचे कारकून मराठी, त्यांचे लढवय्ये मराठी, त्यांचे तिरंदाज वरकंदाज भालाई ढालाई एक जात सारे मराठीच. युद्ध कोणाचेही असो, जय पराजय कोणाचाही हो, पण युद्धात दोन्ही बाजूने रक्त साडणार ते मराठी आणि जीव गमावणार तेही मराठीच. आणि बदल्यात काय मिळणार? तर बादशहाची वाहवा, तोहफा, कधी मनसबदारी वाढेल, कधी एखादा पुराही वाढेल, पण शेवटी शेवटी आपण चाकर, आपण गुलामगिरीतच राहणार. कधी आदिलशहाची, कधी निजामशाहीची, कधी आणखी कुणाची. कुठवर चालणार हे? अन्यायाला वाचा फोडली तर ती सुद्धा आपल्या सुभ्याच्या सीमेतच. त्या वाटा कदाचित मोकळ्या होतीलही, पण बाहेरच्यांचं काय? आणि आपली ही वाट उद्या धूसर होणार नाही याची काय शाश्वती? यावर एकच उपाय, आपल्या लोकांनी आपल्या लोकांच्या भल्याचं राज्य निर्माण करायला हवं, जिथं आपल्या पोरा बाळांच्या ओठांवर हसू असेल, गाई गुरांना मनसोक्त चरायला मिळेल असं राज्य, जिथं आपल्या आया बहिणींच्या डोक्यावरून पदर उतरणार नाही असं राज्य, जिथं आपल्या काळ्या आईची कूस उजेल आणि आपलं धान्य आपल्या लेकरांच्या पोटात जाईल असं राज्य, जिथं आपला घाम आपल्या मातीत सांडेल आणि आपल्या रक्ताने आपल्या विजयाचा इतिहास लिहिला जाईल असं राज्य, असं सुराज्य, असं स्वराज्य निर्माण करायला हवं.